नमस्कार सर्वांचं. मराठी अपडेटच्या विशेष मुलाखत सदरामध्ये आज आपण भारतीय जनता पक्षाचे नांदेड शहर अध्यक्ष माननीय श्री संतुकरावजी हंबर्डे सर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. सरांशी पहिला प्रश्न असा आहे की शिक्षण क्षेत्रात मानाचं स्थान असलेलं सहयोग कॅम्पस आणि याची उभारणी असेल किंवा याची यशस्वी वाटचाल असेल यामध्ये सर्वस्वी तुमचं सर्व ध्येयधोरण आहे यावरून असं निस्पष्ट जाणवतं की आपला एक शिक्षण क्षेत्राशी खूप चांगला आवड आहे. परंतु यामध्येच आपण भारतीय जनता पक्ष निवडलात आणि राजकारणाकडे वळलात, ही राजकारणाकडे पावली कशी काय वळली याबद्दल काय सांगू शकाल? मी तसा शिक्षण क्षेत्रातच काम करणारा व्यक्ती आहे. मी विद्यापीठामध्ये एकूण 20 वर्षे डेप्युटी रजिस्ट्रार म्हणून शिक्षण क्षेत्रात काम केलं. त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, तांत्रिक शिक्षण मिळावं, प्रोफेशनल शिक्षण मिळावं आणि ती त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं टाकावी म्हणून मी सहयोग शेवाबाई संस्थेच्या नावानं सहयोग एज्युकेशनल कॅम्पस विष्णुपुरी इथं शिक्षण क्षेत्र संस्था काढली. त्यामध्ये जवळपास सगळे प्रोफेशनल कोर्सेस आहेत जेणेकरून ग्रामीण विद्यार्थी आल्यानंतर स्वतःच्या पायावर टाकले शहर पायावर टाकणारच असे आम्ही आहे या कॅम्पसमध्ये. यासाठी मी शिक्षण क्षेत्रात काम केलं. पण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना अजून आपण समाजासाठी काही करणं लागतो. समाजाचा विकास झाला पाहिजे, समाजाबरोबर देशाचा विकास झाला पाहिजे आणि समाजाचा विकास आणि देशाचा विकास आता याचा अर्थ शिक्षण अजून उच्च पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे. त्यासाठी आपण जर राजकारणात राहून शिक्षणातही काम केलं चांगल्या पद्धतीनं म्हणून राजकारणात भाग घ्यावा असं मला वाटलं. आणि पक्ष निवडीच्या मागे एक कारण आहे. तुम्ही बघलात तर मागच्या जेव्हापासून स्वतंत्र काळानंतर पक्ष आले तेव्हापासून जे जे पक्ष आले कुठला ना कुठला पक्ष कुणाच्या मालकीचा आहे. उदाहरणादाखल झालं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा, काँग्रेस गांधी घराण्यांचा किंवा समाजवादी पक्ष मुलायम सिंगाचा, म्हणजे प्रत्येक पक्षाला एखाद्या घराण्याचं नाव जोडलेलं आहे. पण या भारतीय जनता पार्टीत कुठलाच नाव जोडलेलं नाही. आज केंद्रात माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत, उद्याचे पंतप्रधान कोण असू शकतात किंवा आमचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असू शकतं असं काही डिफाईन नसतं. हा कुठल्या प्रायव्हेट मालकीचा पक्ष नसून जो कोणी या पक्षात चांगल्या पद्धतीनं कारभार पाहिल, समाजाचा विकास करेल त्याला त्या पक्षाचा नेता केलं जातं म्हणून या पक्षाची मी निवड केली. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे सर की लोकसेवेसाठी कुठल्या क्षेत्राचा जास्त उपयोग होऊ शकतो, म्हणजे समाजकारणाचा की राजकारणाचा की शिक्षण क्षेत्राचा, असं कुठलं क्षेत्र जास्त उपयोग आहे? लोकसेवेसाठी बघा, लोकांची सेवा तो कुठे राहून करू शकता पण राजकारणात राहून सोबत शिक्षण क्षेत्र जर घेतलं तर चांगली सेवा होऊ शकते. काही लोकांचे कुटुंब आपण वसू शकतो, काही लोकांना आधारभूत पाया सुविधा देऊ शकता. समजा आता एखादं ग्रामीण खेडा आहे, त्या खेळाचे 10 विद्यार्थी आहेत, त्यांना जर आमच्याकडे एक दीनदयाळ उपाय योजना आहे, आमच्याकडे आता दररोज जवळपास 600 जे विद्यार्थी आहेत 3 वर्षापासून त्यांना आम्ही राहणे खाणे ड्रेस सगळ्या गोष्टी देऊन 6 महिने ट्रेनिंग देऊन आम्ही त्यांना 7,000 किमतीची पगार आम्ही लावतो. म्हणजे राजकारणात असल्यामुळे ते मला मिळालं आणि शिक्षण क्षेत्रात मी त्याचा उपयोग ग्रामीण भागातल्या लोकांसाठी करता येतो असं दोन्ही क्षेत्रात असल्यानंतर त्याच भाग. सर, आपण भारतीय जनता पक्षाचे नांदेड महानगर अध्यक्ष आणि सलग 20 वर्षापासून नांदेड महापालिकेवर काँग्रेसची एक हाती सत्ता आहे, तेव्हा शहराच्या झालेल्या विकासाबद्दल आपलं काय मत आहे? खरं म्हणजे मागचा जर नांदेड महानगरपालिकेचा इतिहास पाहायचा झाला, शंकरराव चव्हाणापासून साहेबराव बारडकरापासून ते अशोकराव चव्हाण असो, माननीय खेडकर साहेब असो, कैलासवासी, पण या शहरात ज्या व्यक्ती शहराचा विकास करू शकतात त्यांचं नेतृत्व वाढू दिलं नाही आणि ते नेतृत्व न वाढल्यामुळं नेहमी ही महापालिका काँग्रेसच्या ताब्यात राहिली. भीतीपोटी लोक, एकतर शंकररावचं नाव आहे, शंकररावने चांगली कामं केले, समाजहिताची कामं केले, त्यांच्यामुळं लोकांच्या एक मनात भ्रम निर्माण झाला की त्यांचे बाकीचे काही हे असतील खालची मंडळी त्यांना म्हणणार ती सुद्धा अशीच कामं करेल, लोकांचा भ्रम निराश झाला. त्यामुळं आतापर्यंत महापालिका ही काँग्रेसच्या हाती गेली पण आता जनता शहाणी झालेली आहे, यापुढे असं होणार नाही असं मला वाटतं. ठीक आहे,
राजकीय क्षेत्रामध्ये आपण कोणाला म्हणतो आणि त्याचं कारण काय? तर राजकीय क्षेत्रात मी भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगर अध्यक्ष आहे. सध्या तरी जगात सर्वश्रेष्ठ पंतप्रधान मानलेले नरेंद्र मोदी आहेत आणि यांनाच मानलं पाहिजे. त्याचं मागचं कारण त्यांना काय, 18-18 घंटे काम करतात. तो देशाचा विकास कोणता प्राईम मिनिस्टर त्याला काय 12 घंटे झोपू देत नाही का? बेडरूम नसते, विमानात झोपू सुद्धा. देशाचा विकास, आपला देश जगात सर्वश्रेष्ठ कसा झाला पाहिजे ते करायचं असेल तर आपल्या देशाची गरिबी हटली पाहिजे. देशाची गरिबी हटणं म्हणजेच देशाचा विकास होणे. देशाचा विकास होणं म्हणजे जगातला सर्वात श्रेष्ठ देश होणे, हे एक त्यांचं स्वप्न आहे. हा, त्यामुळे मी नरेंद्र मोदीला मानतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या जवळपास 4 वर्षाच्या कार्यकाळाबद्दल काय सांगू शकाल? म्हणजे कोणत्या योजना त्यांच्या चांगल्या होत्या की कुठल्या मार्गावर आज देशाची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने पुढे गेलेली आहे असं तुम्हाला वाटतं? आमच्या भारतीय जनता पार्टीचा राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, पण आमचा मुख्य अजेंडा काय आहे? सबका साथ सबका विकास. खरं बघलं तर आमच्या भारतीय जनता पार्टीने केंद्रात क्रांतिकारी निर्णय घेतले. GST निर्णय असो, जगात सगळीकडे GST चालू असताना भारतात GST का चालू नाही? नोटाबंदी असो, नोटाबंदी क्रांतिकारी घेतला, किंवा सर्जिकल स्ट्राईक असो पाकिस्तानचा तो सुद्धा निर्णय घेतला. किंवा आता विचार केला तुम्ही, आमच्या पक्षांनी युवकाबाबतचे धोरणात्मक निर्णय घेतले, महिलांच्या बाबतीतले धोरणात्मक निर्णय घेतले, शेतकऱ्याच्या बाबतीतले धोरणात्मक निर्णय घेतले. ज्या सरकारने मागच्या 4 वर्षात काहीच करू शकले नाही त्या आमच्या सरकारने फक्त 4 वर्षात सगळं धोरण. अहो, तुम्ही मोंड्यात जायला गेला असता शेतकरी पहाटे 2 वाजेपासून रांगेत खतासाठी रांग लावायचे, युरिया खतासाठी, पण तो खत आज तुमच्या घर पोहोचतो. शेतीचा विमा उतरणे, शेत पीक विमा, पीक विमा असो का शेतकर्ज विमा असो, शेतकऱ्याला जाऊन तुम्ही खेड्यात विचारा, शेतकरी बांधव आमच्यावर खुश आहे. जी मंडळी खुश नाही आहे, ज्यांना आमच्या सरकारकडून काही फायदा होत नाही, फायदा इनडायरेक्टली त्यांना करप्शन करता येईना चाललं. या सरकारने सगळ्यात जास्त बंद केलं असेल तर फक्त भ्रष्टाचार बंद केला मोठ्या प्रमाणातला. लोकहितासाठी जे करता येईल केलं. पूर्वी काय होतं, सेंट्रल गव्हर्नमेंटनं निघाला रुपया खालीपर्यंत फक्त 30 पैसे पोहोचायचे, पण आज सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेल्या रुपयातले 85 पैसे ज्या जो कोणी लाभार्थी आहे त्याच्या खात्यावर पोहोचतात. लोकांना वाटलं बँकेची खाती कशाला उघडतात, कशा आलेला लाभ त्याच्या डायरेक्ट खात्यावर जावा. पूर्वी कुठलाही लाभ घ्यायचा त्याला त्याच्या घरी चक्रा मारा, ग्रामसभेच्या घरी चक्रा मारा, अशा गोष्टी होत्या, पण आता त्या राहिलेल्या नाही आहेत. तर प्रत्येक गोष्टी ऑनलाईन झालेली आहे. कुठे 100 रुपयात सिलेंडर येत नव्हतो साहेब, 100 रुपयात गॅस कनेक्शन आलं, सिलेंडर भरून येत नव्हतं त्याच्या सरकारमध्ये. रोड बघा तुम्ही, 4 पदरी रोड, सगळीकडे रोडच रोड. महिलांना गरोदर झाल्यानंतर जे आपण ठीक आहे चांगल्या घरचे असो तर आपल्याला पैशाची किंमत 5-7 हजार किंमत सगळं, पण अतिशय जी गरीब घरची महिला आहे आणि तिला जर गरोदरपणात 7 हजार रुपये दिले तर तिला काय आनंद होत असेल, त्यापेक्षा मोठा आनंद फक्त गरिबीत जन्मल्याशिवाय कळणार नाही. आणि मोदीजींना स्वतःने अनुभवून कळतं, म्हणून अशा आवश्यक गोष्टी त्या आहेत आमच्या सरकारने सगळ्या जनतेसाठी केल्या. सर, आगामी विधानसभा निवडणुकीकरिता नांदेड दक्षिण मतदारसंघासाठी आपण इच्छुक आणि पक्के दावेदार आहात, तेव्हा पक्षश्रेष्ठीने आपल्या उमेदवारी किंवा जनतेने मत द्यावं यासाठी आपली रणनीती काय असेल? मी खरं म्हणजे मूळचा जन्मता दक्षिण मतदारसंघातलाच आहे. जसा जन्म विष्णुपुरी गावात माझा झाला तेव्हापासून मी या गावात घरसुद्धा सोडलेलं नाही. युवा आयोगानं विद्यापीठात नोकरीसुद्धा लागली, सहयोग कॅम्पससुद्धा झाला, म्हणजे माझं कार्यक्षेत्र नांदेड दक्षिणच राहिलेलं आहे. खरं म्हणजे जनतेला काय लागतो, कोणत्या आमदारांनी कोणी जनतेचे काय काम केले? पोलीस स्टेशन, दवाखाना, त्याच्या घरी अंत्यविधीला जाणं किंवा लग्नात हजर राहणं, जनतेच्या काय अपेक्षा नसतात. जनतेला एवढीच आपुलकी असती की बा आमदार आपल्या टचमध्ये राहावं, आमदारांनी आपल्या घरी यावं. ते तर आम्ही असे नेहमी करतो, विश्वासाने संबंधात आहेच, पण मला खरं जर आमदार संधी मिळाली, मी आमदार झालो, त्या दक्षिणचा काय आपण झाल्याशिवाय राहणार नाही. विकासच विकास, विकास हा माझा अजेंडा असेल, जनतेचे प्रश्न सोडणं माझा छंद असेल. राजकीय पक्ष कोणताही असो सर, पण तरुणांनी राजकीय क्षेत्रात यावं का आणि राजकीय क्षेत्रात वावरत असताना आणखी कुठला गुण असा असावा युवकांच्या असं आपल्यास वाटतं? हवा, खरं म्हणजे तर राजकीय क्षेत्रात तरुणांनी आलंच पाहिजे, कारण जुनी मंडळी किती राजकारण करणार आहे. तरुण जर राजकीय क्षेत्रात आले तर देशाची दिशा बदलण्याचं काम जे तरुण करू शकतील ते वयस्कर मंडळी करू शकणार नाही, कारण शिकलेल्या उच्चशिक्षित तरुणाच्या डोक्यात जे काही व्हिजन असेल देशाबद्दलचं, जनतेबद्दलचं, ते वेगळं असेल. म्हणून तरुणांनी राजकारणात यावं
आणि राजकारणात आल्याशिवाय देशाचा विकास कोणी शकत नाही. टिकण्यासाठी कोणती गुण आवश्यक आहे म्हणजे संयम वगैरे जे काही गोष्टी असतात राजकारणामधले? राजकारण टिकण्यासाठी तर सगळ्या गुणाशी आवश्यक साम दंड धाम त्यामध्ये महत्त्वाचा संयम आहे. एकदा तुम्हाला लोक चांगलं समजलं किंवा ह्यांचा स्वभाव असा आहे खरं बोलणार आहे ते समजून घेतल्यानंतर ते लॉंग टाईम होईल. पण खोटं बोलणाऱ्याचं संधी जास्त दिवस लोक नाही. लोकांचं हुशार झाले लोकांना कळायला लागलं की हा खोटा बोलतो का नुसते आश्वासन देतो का नुसतंच जनतेसाहेब नाळीशी जोडलेला आहे. जे लोक नाळीशी जोडलेले जो लोक विकास करतात ते राजकारण टिकून राहू शकतात. सर नांदेड महानगरपालिका निवडणूक होऊन 8 ते 10 महिन्याचा काळ पूर्ण झाला तरी सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आजपर्यंत विरोधी पक्षनेता स्थापनेबाबत कुठला निर्णय घेतलेला नाही ही एक बाजू. तर दुसरीकडे कसं आहे की नांदेडचे पालकमंत्री यांच्या निर्णयामुळे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शहराअंतर्गत जी येणारी अनुसूचित वस्तीची विकास कामे आहेत ती ठप्प झालेली आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष म्हणून या दोन्ही कुरगुडीच्या राजकारणाकडे कसे पाहतात? महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे पालकमंत्री सुद्धा शिवसेनेचा आहे त्यांना कुरघडी करावी की नाही हेच कळत नाही. पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी पालकमंत्रीचे कामं करावीत. कुणाच्या स्टेजवर जाऊन कुणाची स्तुती करणं कितपत योग्य ठरतं याचा आता ते काय काँग्रेसचे पालकमंत्री आहेत का शिवसेनेचे पालकमंत्री ही सुद्धा लोकांची दिशाभूल करणारी गोष्ट आहे. असं एकदा घटना घडलेली आहे तो संदर्भ तुम्हाला माहीत असेल. म्हणून पालकमंत्री पालकमंत्र्याचं काम करावं. काँग्रेसमध्ये महानगरपालिका जनतेने त्यांना दिली आहे त्याने विकास करून दाखवा हेच मला म्हणायचं महानगराध्यक्ष म्हणून. आणि विरोधी पक्षनेत्याची स्थापना आणखी झालेली ते कायदेशीर बाबीनुसार चालू आहे ते लवकरच होईल. सर आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीला आणखी बराच वेळ आहे पण तरी आज आमच्या मराठी अपडेटच्या माध्यमातून जनतेला येणाऱ्या निवडणुकीसाठी काय संदेश द्या? आगामी विधानसभा व आगामी लोकसभा ही ज्या दोन्ही निवडणुका आहेत अतिशय देशाच्या समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. तसं भारतातली जनता आता साक्षर झालेली आहे. जनतेला सुद्धा ज्ञान आलेलं आहे ज्ञात झालेलं की कोणाला मतदान करावं. माझं एवढंच आव्हान आहे जनतेने जो उमेदवार या देशासाठी समाजासाठी या भागासाठी विकास करेल अशाच उमेदवाराच्या पाठीमागं उभं टाकावं. नाहीतर बाहेरचे लोक येतील 5 वर्ष राहतील त्या पदाची मजा घेतील आणि आपापल्या गावी निघून जातील परत आपण शाळेत बघायची संधी त्यांनी देऊ नये अशा ठिकाणी मी विचार व्यक्त करतो. थँक्यू.